नमस्कार, मी राईबाई पोपेरे. ह्या आज इथं येऊन मला खूप एक आनंद झाला, कारण हे शिक्षण संस्थेला पहिल्यांदा शिक्षण संस्थेला मी खूप खूप शुभेच्छा देते. का ह्याच ठिकाणी खूप वेगळ्या ठिकाणावरून महिला आणलेले आहेत, आणि आजकाल दुसरे कामं भरपूर होतात, पण महिलांचं एवढं मोठं काम नाही कोणी करू शकत आणि प्रशिक्षण नाही देऊ शकत. तर ह्या संस्थेमध्ये एवढं महिलांचं काम मोठं आहे आणि एकत्र महिला गोळा केल्या, तर ह्या चांगलं काम कुठंतरी गेलं पाहिजे, कुठंतरी केलं पाहिजे. आता मी एक माझ्या दुर्गम भागामध्ये एक DCBA काम सुरू केलं आहे, तर माझी मग अशी एक कळीची विनंती शेतकरी बंधूंना का हे DCB प्रत्येक शेतकरीच्या बांधापासून गेलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याने केलं पाहिजे, आणि विषमुक्त सेंद्रिय शेतीकडे सगळे शेतकरी वळले पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या महाराष्ट्रातले आजार कधी कमी होणार नाही, आणि आपण जर हे गोळ्या मिळण्याने सगळ्या संस्थेने काम केलं तर नक्कीच ह्या कामाला कुठंतरी यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या कामाला प्रत्येक वर्षी ह्या कामाला अशी शुभेच्छा देते का यांच्या हातून असं प्रशिक्षण हो, असे वेगवेगळे मोठे कामं हो. रामभाऊ माळगी प्रभुदेनी, ह्या संस्थेला मी खूप खूप शुभेच्छा देते. ह्या संस्थेचं खूप मोठं काम आहे, असंच काम कायमचं चालू राहो, आणि अशाच कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप ह्या कामाचा महिमा वाढो. एवढे बोलून मी खूप खूप शुभेच्छा देते, थांबते, धन्यवाद.